नमस्कार, ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। कळवा परिसरामध्ये सध्या मच्छी मार्केटचं काम सुरू आहे। विटावा, कळवा आणि गावदेवी या ठिकाणी फिश मार्केटचं काम सुरू आहे। या कामाचा पाहणी दौरा आज ठाणे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते श्री मिलिंद पाटील यांनी केला। आगामी 6 महिन्यामध्ये हे तीनही मार्केट या परिसरातील नागरिकांसाठी खुले होतील असा विश्वास श्री मिलिंद पाटील यांनी व्यक्त केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार यांनी या मार्केटच्या बांधकामासाठी फिशरी विभागाकडून निधी उपलब्ध करून दिला होता, त्यामुळे 90% निधी हा फिशरी विभागाकडून प्राप्त झाला आहे। तर या कामासाठी ठाणे महानगरपालिकेने देखील 10% एवढा निधी दिला आहे। आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने ही सगळी कामं होत आहेत, त्यांच्या सहकार्याने ही कामं होत असल्याचं यावेळेस विरोधी पक्षनेते श्री मिलिंद पाटील यांनी सांगितलं। मला सांगायला असा आनंद वाटतो की जेव्हापासून आमदार जितेंद्र आव्हाड या विभाग कळवा मुंब्रा विभागातून निवडून आले तोपर्यंत तेव्हापासून त्यांनी या विकासाचा पूर्णपणे कायापालट करण्याचा जो संकल्प केला होता त्या अंतर्गत त्यांनी अनेक कामं घेतली होती आणि त्यातीलच एक काम म्हणजे हे मच्छी मार्केट। म्हणजे आता आपण जे उभे आहोत ते कळव्यातलं मच्छी मार्केट, गावदेवी एरियातलं हे मच्छी मार्केट, कळवा नाक्यावरचं मार्केट होतं ते, विटावा आणि खारेगाव अशी 4 मार्केटला निधी त्यांनी मिळवला होता। आणि विशेष आभार मानेन ते माननीय शरदचंद्र पवारसाहेबांचे, कारण ते जेव्हा कृषीमंत्री होते तेव्हा त्यांना फिशरी डिपार्टमेंटतर्फे त्यांनी हा निधी अलॉट केला होता। म्हणजे 90% निधी हा केंद्र शासनामार्फत आलेला आहे आणि 10% निधी हा महापालिकेतर्फे दिलेला आहे, त्यामुळे आयुक्त संजय जयस्वाल यांचे देखील मी आभार मानतो। त्यामुळे आपण आता बघत असाल की हा फिश मार्केटचा शेवटचा स्लॅब चालू आहे आणि येताना मला वाटतं येणाऱ्या 2 ते 3 महिन्यात हे मार्केट नागरिकांसाठी खुलं झालेलं असेल। याच्या पाठोपाठ कळव्याचं मार्केटचा देखील पहिला स्लॅब चालू आहे, विटावा आणि खारेगावचं देखील काम सुरू झालं आहे, त्यामुळे येणाऱ्या मला तरी वाटतं फार 6 महिन्यात ही 4 मार्केट नागरिकांसाठी उपलब्ध झालेले असतील। त्यामुळे मी सर्वप्रथम जितेंद्र आव्हाड, पवारसाहेब आणि आयुक्त या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो। आज राष्ट्रीय पत्रकार दिवस, राष्ट्रीय पत्रकार दिनाचं औचित्य साधून गेल्या 20 वर्षांपासून ज्या मागण्यांसाठी पत्रकार लढत आहेत त्या मागण्यांकडे सरकारचं पुनश्च एकदा लक्ष वेधावं यासाठी ठाण्यातील पत्रकारांनी जोरदार आंदोलन केलं। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज राज्यातील विविध भागांमध्ये आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता। त्या पद्धतीने ठाणे शहरामध्ये देखील ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने आज उग्र आंदोलन करण्यात आलं। मजेठिय आयोगाच्या शिफारशी ताबडतोब लागू करा, पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी आणि पत्रकारांना पेन्शन योजना लागू करा या आणि इतर मागण्या यावेळेस करण्यात आल्या। यावेळेस ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। पत्रकारांच्या ज्या विविध मागण्या प्रलंबित आहेत त्याची अंमलबजावणी करावी याच्यासाठी आंदोलन होतं। पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी व्हावी, मजेठिय आयोगाची अंमलबजावणी व्हावी, पत्रकारांना पेन्शन योजना लागू व्हावी या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। जिल्ह्याच्या वतीने, शहराच्या वतीने आज आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावरती करण्यात आलं। आजचं आंदोलन हे प्रामुख्याने सरकारकडून वारंवार केवळ पत्रकारांच्या संरक्षणासाठी जो कायदा लागू करू जो कागदावर ठेवला गेला आहे त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी करण्याचं एक प्रयोजन होतं। त्यासाठी आजचं आंदोलन केलं आहे, सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केलं आहे। लोकशाही मार्गाने आमचा सातत्याने हा प्रयत्न सुरू आहे, सरकार आता गांभीर्याने या विषयाकडे पाहिलं असं आमची अपेक्षा आहे, त्यामुळे आजचं आंदोलन आम्ही केलेलं आहे। ठाणे शहरातील पत्रकार मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। रोटरी डिस्ट्रिक्ट 3142च्या वतीने सध्या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये रोटरी सर्व्हिस वीकचं आयोजन करण्यात आलं आहे। या निमित्ताने विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। ठाणे जिल्ह्यातील 84 रोटरी क्लब आणि 4000 जास्त रोटरी क्लबचे सदस्य या सर्व्हिस वीकमध्ये सहभागी झाले आहेत। या उपक्रमाअंतर्गत काल माजीवाडा परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष उपक्रम राबवण्यात आले। यावेळेस डॉक्टर मोदी यांनी ज्येष्ठ नागरिकांनी उतार वयामध्ये घ्यायची काळजी, त्याचप्रमाणे काही आजार झाल्यास कशाप्रकारे प्रथमोपचार करावे याविषयी मार्गदर्शन केलं। तर श्री संतोष काबरा यांनी खिडकी पलीकडील विश्व या विषयावर मार्गदर्शन केलं। म्हातारपणात देखील आनंदी कसं राहावं या विषयावर त्यांनी यावेळी ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केलं। विविध प्रकारच्या शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं यावेळेस वाटप करण्यात आलं। रोटरी डिस्ट्रिक्ट 3142चे प्रांतपाल श्री शिवराज, असिस्टंट गव्हर्नर संगीता कपूर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते। रोटरी क्लब ऑफ ठाणे अपटाऊनच्या प्रेसिडेंट उषा मुरली,
रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटीचे श्री संजय जैन, रोटरी क्लब ऑफ ठाणे डाऊनटाऊनचे श्री प्रशांत गुजर हे यावेळेस उपस्थित होते. त्याचप्रमाणे स्थानिक नगरसेविका निशा पाटील आणि माजी वडा शिवसेना शाखाप्रमुख नेमाने हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. आज सांगायचं झालं तर एवढंच सांगेन की रोटरी क्लबचं खूप आभारी आहे की आमच्या माजिवड्या गावात हा चांगला उपक्रम लाभवला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी वयाच्या मानानुसार कोणती कामं केली पाहिजेत, त्यांनी आपली तब्येत कोणत्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी कसं राहिलं पाहिजे याचं खूप छान उदाहरण डॉक्टर देतात. आणि आमचं प्रचंड ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमाला हजर राहिलेत. आम्हाला अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आणि आवश्यक ती माहिती त्यांच्याकडून मिळते, त्यामुळे ज्येष्ठ नागरिक विशेषतः एकटे घरी असताना घाबरून न जाता प्रत्येक गोष्टीला कसं तोंड द्यावं याचा अप्रतिम त्यांनी सांगितलेले उपाय आहेत. आणि रोटरीच्या आम्ही खरोखरच सहारा आर्ट अँड क्राफ्ट प्रदर्शन देशभरातील कलाकारांच्या उत्तमोत्तम कलाकृतींनी सजलेलं एक आगळं वेगळं प्रदर्शन. बघताक्षणी मनाला भुरळ घालणाऱ्या अप्रतिम कलाकृतींचा नजराणा. आपलं घर सजवण्यासाठी आकर्षक फर्निचर, आपलं किचन समृद्ध करणाऱ्या एकाहून एक आकर्षक वस्तूंचा खजिना, महिला आणि पुरुषांना मोहित करणारी अप्रतिम वस्त्रप्रावरणं, हे आणिही बरंच काही. सहारा आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशन 11 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर पोलीस परेड ग्राउंड सेंट्रल मैदान समोर ठाणे. सहारा आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशन. शिवसेनेच्या युवा सेनेचे कोपरी पाचपाकडे विधानसभा निरीक्षक श्री यज्ञेश एकनाथ भोईर यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने कार्यकर्त्यांमध्ये वेगळी जान निर्माण करणाऱ्या माननीय श्री यज्ञेश एकनाथ भोईर साहेबांना पुनश्च एकदा तमाम कार्यकर्त्यांच्या, हितचिंतकांच्या आणि मित्रांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. यज्ञेश भोईर, आप आगे बढो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने श्री यज्ञेश एकनाथ भोईर यांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. आमटी भाजी डाळी साठी रोज वापरू याना, नाही कृत्रिम गोडी आरोग्याला जोडी, रसायनांच्या भेळीला दूर ठेवाना, गुळ पोळी पुरण पोळी मोदक लाडू वडी पकवान कुठलेही त्याला रुची आणायची गोडी. कोकणच्या सेंद्रिय उसापासून बनवलेला असल गोडीचा केमिकल विरहित पितांबरी रुचियाना गुळ, म्हणजे स्वाद आणि स्वास्थ्य दोन्हीची हमी. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए, मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम UPI को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. पोलीस कर्मचाऱ्यांना रोजच्या तणावाच्या कामांमुळे स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यासाठी इंडिया पुल्स या कंपनीने
पुढाकार घेऊन डॉक्टर आणि औषधांनी सुसज्ज असलेल्या 2 ॲम्ब्युलन्स ठाणे पोलीस आयुक्तालयाला दिल्या आहेत. या ॲम्ब्युलन्स ठाणे पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस स्थानकामध्ये जाऊन पोलिसांची आरोग्य तपासणी करणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांना आजाराप्रमाणे त्यांना मोफत औषध देखील देणार आहे. तसंच पोलिसांच्या कुटुंबियांना देखील या संपूर्ण सुविधेचा फायदा होणार आहे. पोलीस आयुक्त श्री परमवीर सिंह यांनी आज या 2 ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन करून या स्तुत्य उपक्रमाबद्दल इंडिया पुल्सचे आभार मानले. यावेळी सह पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडे आणि इतर पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते. अपनी सेहत का ध्यान रखने के लिए समय नहीं मिलता तो उनके वर्क प्लेस पर जाकर उनकी पोलिस कॉलोनीज में जाकर ना केवल पुलिसमैन को बल्कि उनके परिवार के लिए भी स्वास्थ्य के लिए भी जो भी आवश्यक है एक तो डायग्नोसिस होगी साथ में दवाई भी साथ के साथ दी जाएगी और जिनको आगे और ट्रीटमेंट की आवश्यकता है उनको आगे ट्रीटमेंट के लिए रेफर किया जाएगा. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील गर्दी आणि वाहतूक कोंडीला कारणीभूत असलेल्या फेरीवाल्यांना 150 मीटरच्या परिसराच्या बाहेर ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार कारवाई करत ठाणे महानगरपालिकेने स्थानकापासून 150 मीटर अंतरावर लक्ष्मण रेषा निश्चित केली आहे. ही लक्ष्मण रेषा ओलांडल्यास फेरीवाल्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. ठाण्याप्रमाणेच महानगरपालिका हद्दीतील कळवा मुंब्रा दिवा या रेल्वे स्थानक परिसरात देखील अशाच प्रकारची हद्द फेरीवाल्यांसाठी निश्चित करून देण्यात येणार आहे. त्यामुळे फेरीवाल्यांकडून होणारी प्रवाशांची अडवणूक थांबेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. दारोज मेन स्टुडिओचा लग्न सराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठलाही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ, पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदेसमोर स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय, पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामं दंड आकारून अधिकृत करण्यासंदर्भातचा प्रस्ताव ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये चर्चेला येणार आहेत. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास शहरातील 31 डिसेंबर 2015 पूर्वीची सगळी बांधकामं अधिकृत होणार आहेत. मात्र असं जरी असलं तरीही खाजगी भूखंडावर असलेली आणि आरक्षित जागांवर उभारलेली परंतु पर्यायी जागा उपलब्ध असलेली बांधकामंच
नियमित करण्यात येणार असल्याचं पालिका सूत्रांच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. शासनाच्या निर्णयानुसार ठाणे महानगरपालिका आता यासंदर्भातलं धोरण आखणार आहे. त्यानुसार यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. या प्रस्तावानुसार नाव विकास क्षेत्र, CRZ, वनविभाग, बफर झोन, धोकादायक इमारती, विकास योजनेतील रहिवासी क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी झालेली बांधकामं या योजनेतून अधिकृत होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. फेब्रुवारीमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर ताबडतोब प्रभाग समित्या अस्तित्वात येतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड तब्बल 9 महिने रखडली. मात्र आता या निवडीचा मार्ग मोकळा झाला असून आगामी 22 तारखेला या संदर्भातल्या निवडणुका होणार आहेत. पैकी 5 समित्या आता शिवसेनेच्या ताब्यात बिनविरोध पद्धतीने जाणार असून 1 समिती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात जाईल. तर कळवा मुंब्रा परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व असेल हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मात्र कळवा परिसरामध्ये शिवसेनेच्या विरोधात शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार दिल्याने या ठिकाणी चुरशीचा सामना होईल अशी अपेक्षा आहे. तर कोपरी नौपाडा परिसरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं संख्याबळ 9 आणि 7 असं अनुक्रमे असल्याने ही प्रभाग समिती देखील शिवसेनेच्या ताब्यात जाईल असं बोललं जात आहे. तर दुसरीकडे वागळी इस्टेट परिसरामध्ये शिवसेनेचे नगरसेवक माणिक पाटील, माजीवाडा मानपाडासाठी सिद्धार्थ ओळेकर, वर्तकनगर प्रभाग समितीसाठी रागिनी बेरीशेट्टी, लोकमान्यनगर सावरकर प्रभाग समितीसाठी कांचन चिंदरकर, तर नव्याने तयार झालेल्या दिवा प्रभाग समितीमध्ये शैलेश पाटील या सर्व शिवसेना नगरसेवकांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. तर मुंब्रा प्रभाग समितीसाठी अनिता केणी यांची बिनविरोध निवड स्पष्ट झाली आहे. येत्या 22 तारखेला कळवा आणि नौपाड्यासाठी काहीशा चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील वित्त बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, काटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.